Hello, namaste everyone. Welcome to today's session. In this video, we are going to see logarithm calculations. First of all, this video will be bilingual, Marathi and English only. तर logarithmला सुरुवात करण्याच्या आधी हा logarithm नावाचा प्रकार कुठून आला? तर logarithm नावाचा प्रकार हा वैदिक मॅथ्स मधून आला. याची गरज का भासली? आपण काही मोठे कॅल्क्युलेशन्स बघतो, सगळेच काही आपल्याकडे रामानुजन नाहीये जेणेकरून एवढे मोठे सगळे कॅल्क्युलेशन्स आपण तोंडी करू शकतो. असे कॅल्क्युलेशन्स डायरेक्टली मल्टिप्लिकेशन्स किंवा अशाच फोर डिजिट्स किंवा थ्री डिजिट्स फाईव्ह डिजिट्सचं डिवायडेशन करण्यासाठी हे सोपं व्हावं याच्यासाठी हा लॉगॅरिथम नावाचा प्रकार आलेला आहे. नाउ नॉट डायविंग इन टू डीप, विल जस्ट गो फॉर द लॉग कॅल्क्युलेशन्स. आता लॉग कसा बघायचा किंवा काय ते पाहण्याच्या आधी लॉगचे काही महत्वाचे थ्री रूल्स आहेत दॅट वन मस्ट नो इफ यू आर गोइंग फॉर द लॉग. ते आपण पाहून घेऊयात. फर्स्ट इज लॉग ए इंटू बी इज इक्वल टू लॉग ए प्लस बी, दॅट यू हॅव टू रिमेंबर. आणि आपण जे काही लॉग्स घेतो सगळे दोज ऑल आर द बेस्ट 10. यू माईट हॅव हर्ड अबाउट लॉग अँड द नेक्स्ट टर्म इज एल एम, दॅट इज अ नॅचरल लॉग. इन नॅचरल लॉग यू टेक बेस ई, ई इज द एक्सपोनेन्शियल फंक्शन विच हॅज अ स्पेशल व्हॅल्यू, माहीत असेल सर्वांनाच. नेक्स्ट फॉर्म्युला आहे लॉग ए अपॉन बी. इफ यू हॅव लॉग ऑफ डिव्हायडंट and you have to do log a minus log b same base 10. If you have the number as log a raised to n, it will become n into log a. To make calculations in exams like NEET or CET or IIT or EEE, you need to learn some functions. Like if you have log of a into n raised to minus 5, it will become minus 5 plus log of a. If the same value gets negative sign, a into 10 raised to minus 5, it will become 5 minus log a. If you have, आता इथे मायनस साईन आहे, मायनस जर नसता हा जर प्लस असता वाय, इथे वाय प्लस आला असता. वाय दिस इज हॅपनिंग कारण आपण काय बोललो, इथे या दोन फॉर्म्युलाचं मिक्सर आहे. वी सेड लॉग ऑफ ए इंटू बी इज लॉग ऑफ ए प्लस लॉग बी, म्हणजे लॉग ऑफ ए प्लस लॉग ऑफ, हे काय लिहायला पाहिजे आपण, याला मी इथे लिहितो log of a plus log of n raised to minus 5. ही टर्म इथे दिसत असेल तुम्हाला, log of a raised to n is equal to n into log a, so minus 5, हे काय बनणार, this is equal log a plus minus 5 into log 10. log 10 to the base 10 are always equal to 1, so y into 1 becomes y. That is the case here. हे जे काही दोन एक्झाम्पल्स आहेत हे रुटीन प्रॉब्लेम्समध्ये येत नाही तुमच्या, फिजिक्स असो केमिस्ट्री असो मॅथ्स असो. इन केस ऑफ कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स ऑर एंट्रान्स एक्झाम्स यू नीड टू लर्न दॅट. आता सध्या आपल्याला हे तीन मेन फोकस आहे, हे तिने एक तर लिहून घ्या किंवा याचा स्क्रीनशॉट काढून ठेवा आणि बघू ना. ओके, तर आता आपण पुढे मेन लॉगॅरिथमचा पार्ट टाकूया. इन लॉग कॅल्क्युलेशन्स यू हॅव टू टर्म्स, वन इज अ लॉग अँड वन इज अँटी लॉग. फर्स्ट लॉग कसा पाहायचा, नॉर्मल व्हॅल्यूज लॉग व्हॅल्यूजमध्ये कशा कन्वर्ट करायच्या ते पाहू, आणि मग या लॉग लॉग व्हॅल्यूचा अँटी लॉग घेऊन ते परत नॉर्मल व्हॅल्यूजमध्ये कसं कन्वर्ट करायचं ते पाहूया. लॉग अँड अँटी लॉग आर एक्झॅक्टली अपोजिट, एक्झॅक्टली इन्वर्स फंक्शन्स ऑफ इच, बट यू नीड टू नो बरोबर. लॉगॅरिथम कॅल्क्युलेशन्स करण्यासाठी वी नीड अ लॉग टेबल. नाउ आय हॅव डाउनलोडेड लॉग शीट्स अँड अँटी लॉग शीट्स ऑन माय टॅबलेट फोन, वी विल बी युझिंग दॅट. तुमच्याकडे जर लॉग टेबल असेल grab that one, pause the video and grab your log table so that you can practice with me. And see, log table madhe don parts astat, jase ki if you have any digit, this is the normal value, we have to convert it into the log form. Mata kay karaycha, first of all log table pahatana you need to find out a characteristic ani tyacha nantar log table chi madat ghevun apan matrix kaadu. The first characteristic kashi derive karaychi, to write a characteristic you have to count the number of digits. Ite kiti digits ahet, 4 digits ahet, so characteristic is number of digit minus 1, so you have a characteristic 3. Hi ka lihla kiwa hi characteristic ka ali, if you don't have a decimal point in your number that does mean there is a point 0. Mag tya decimal point cha left side la kiti digits ahet he mojaycha ani tyachyatun ha 1 minus karaycha. Hi asa ka karto, jyacha veles apan kontahi number
एक्सपोनेंशियल फॉर्म मध्ये लिहितो यू आर मस्ट टू राइट इट एज एका डिजिट नंतर डेसिमल देणं हे मस्ट असतं एक्सपोनेंशियल लिहिताना. जसं की तुम्ही फॉर एक्झाम्पल एव्होगाड्रोस नंबर सगळ्यांना माहित असेल, तो नेहमी 0.23 × 10⁻²³ असाच लिहिला जातो. नो वन कॅन राईट इट ॲज 0.2 × 10⁻¹⁹ ऑर 1.6 × 10⁻²⁴. या दोन्ही पद्धतीमध्येही लिहिला जाऊ शकतो, मिनिंग इज द सेम बट इट इज रिटन ए त्याच पद्धतीमध्ये. हा 3.5 आपण काय केला 3.543 केला, यालाच एक्सपोनेन्शियल करायचं आहे मला. देन जेवढ्या डिजिट्स नंतर तुमचा डेसिमल पॉईंट शिफ्ट झालाय टू द लेफ्ट साईड तेवढे काय करायचे ते 10⁻³. द डेसिमल इज शिफ्टेड विथ 3 डिजिट्स टू द लेफ्ट साईड, याच्यामध्ये ही पॉवर प्लस आली. हा जर डेसिमल राईट साईडला शिफ्ट केला तर पॉवर तुमची निगेटिव्ह येणार, आणि हीच पॉवर म्हणजे तुमची कॅरेक्टरिस्टिक असते. आता मँटेसा बघायचा आहे. मँटेसा बघण्यासाठी लॉग टेबल मध्ये आधी शो यू सी हियर इज द लॉग टेबल. हा असा दिसतो लॉग टेबल. याच्यामध्ये यू कॅन सी पहिली जी लाईन असते इथे 10 to 100 नंबर्स असतात, इथे 54 आहेत. नेक्स्ट पेजवरती काही असतील पुढचे. त्याच्यानंतर पुढचा कॉलम असतो हा 0 to 9 दिलेला असतो. दॅट इज अ डिफरन्स 0 to 9, याला बोलतात डिफरन्सेस. आणि इकडे असतो 1 to 9 अगेन मेन डिफरन्स. आता तुम्हाला ज्या ज्या वेळेस फोर डिजिटचा नंबर दिलेला असेल आपल्याकडे आहे. आता बाकी कॅरेक्टरिस्टिक होते आपली 3 पॉईंट आहे 3, 5. त्यातले पहिले दोन डिजिट पकडायचे म्हणजे 35 द्यायचा. या 35चा लॉग 35ला 35 नंतर 4 आहे, 35 नंतर 4 आहे आणि मग परत 3 आहे. तर पहिल्या कॉलममध्ये 35ला शोधायचं, इथे दिसतो आहे 35. नंतर याच्यानंतर 4 होता म्हणून त्याचा 4मध्ये लॉग पाहायचा. 35चा 4मध्ये आहे 5490. आणि त्याच्यानंतर पुढचा थर्ड कॉलम जो आहे त्याच्यामध्ये 3मध्ये त्याचा मेन डिफरन्स पाहायचा, दॅट इज अ 4. म्हणजे काय आहे आपल्याकडं 4590, ठीक आहे, आणि त्याच्या पुढचा 4. एक रफ ठिकाणी लिहून द्यायचं 4590 प्लस इथे 4 लिहायचं 4594. हा झाला तुमचा मॅन्टिसाचा पार्ट. हाच मॅन्टिसाचा पार्ट इथे लिहून घ्यायचा, ठीक. हा झाला तुमचा या नंबरचा लॉग. आता लॉगचे जे काय आपल्याला सुरुवातीला फॉर्म्युलेज पाहिजे होते आपण ते कसे अप्लाय करायचे, कारण लॉगचा ॲक्च्युअल मिनिंग जो आहे, लॉगचं जे ॲक्च्युअल ॲप्लिकेशन आहे ते त्याच गोष्टींसाठी. मला नंबर दिलेला आहे 6350 × 3519. बिफोर गोइंग टू दॅट, ठीक आहे, आपण इथेच एक डेसिमल पॉईंट मला आपण करून घेऊया. आय हॅव 35.90. फर्स्ट ऑफ ऑल यू हॅव टू राईट दिस ॲज दिस वुड बी इक्वल टू लॉग जे आपण दोन्ही साईडला. सो लॉग ऑफ 650 × 35.90. You have the formula log a into b is equal to log a plus b. Write it. Log of 6350 plus log of 35.90. या डिजिटचा तुम्ही लॉग काढू शकता, कारण असंच आपण इकडे एक्झाम्पल पाहिले. काही 4 डिजिट्स आहेत म्हणून कॅरेक्टरिस्टिक 3 पॉईंट. पुढे जे काही येईल ते समथिंग लॉग टेबलमधून. आता इथे का मी तुम्हाला मग अशी सांगितलं की लुक ऑर सर्च फॉर द डिजिट्स लेफ्ट टू द डेसिमल पॉईंट, ठीक आहे. आता याच्या डेसिमल पॉईंटच्या लेफ्ट साईडला दोन डिजिट्स आहेत, ठीक. लेफ्ट साईडला नंबर ऑफ डिजिट्स 2, हेन्स 2 - 1, कॅरेक्टरिस्टिक इज 1, पॉईंट समथिंग. हा पॉईंट समथिंग म्हणजे मँटेसा. कसं शोधायचं सांगितलेलं आहे, एकदा आणखीन एक एक्झाम्पल दाखवतो मी तुम्हाला. 63चा आपल्याला पाहायचा 5 आणि 0 मध्ये. 0 मध्ये म्हणजे आता तुम्ही जर मेन डिफरन्स पाहिला तर मेन डिफरन्समध्ये 0 नसतो, म्हणून मेन डिफरन्समध्ये 0 नसतो, इथे 1 to 9 असतं. म्हणून आपल्याला जो काही मेन डिफरन्स शोधायचा आहे तो मेन डिफरन्स शोधण्याची गरज नाही, 63ला शोधायचा. आता 63चा कुठे गेला, 63 fine, ओके. 63चा 5मध्ये लॉग पाहायचा, इथे 63 आहे, इथे 5चा कॉलम आहे 8028. हा झाला याचा लॉग 8028. पुढच्या नंबरचा लॉग तुम्ही तुमचा शोधा. आय विल डू फॉर माय सेल्फ. 35चा 1मध्ये डिफरन्स पाहायचा, 9मध्ये मेन डिफरन्स. लेट्स गो फॉर द 35. हॅव इट हियर. 1 मध्ये लॉग आहे 5453,
5453 आणि 9 मध्ये मीन डिफरन्स आहे 11. ऍड 11 हियर, यू हॅव 4, यू हॅव 6, 4, 5, 5, 4, 6, 4. एवढं मोठं मल्टिप्लिकेशन करण्याच्या ऐवजी किंवा त्यापेक्षा हे ॲडिशन नक्कीच सोपं. दॅट इज वॉट द ॲप्लिकेशन ऑफ युअर लॉगॅरिथम. ॲडिशन करून घ्या, एक तर डायरेक्टली सरळ झोपट ॲडिशन करून घ्या, और यू कॅन स्प्लिट द होल नंबर अँड फ्रॅक्शन नंबर्स. सो आय कॅन राईट इट ॲज 3 + 0.8028 + 1.0 + 0.5464. ॲड होल डिजिट्स फर्स्ट, इट विल बिकम 4.0 आणि नंतर राहिलेल्यांचे ॲडिशन करून घ्या. नाव इट विल बी ड्यू युअर सेल्फ. I'll do it myself. 8, 2 + 1 carry, 6, 1, 7, 2, 9, 4 as it is, 8, 5, 13, 1 carry, 1. So answer over 5.3492. This is our answer in the log form. आपल्याला याला नॉर्मल नंबर्स मध्ये नेण्यासाठी अँटीलॉग घ्यावा लागतो पुन्हा, ठीक आहे. जसं ऍसिडिटी झाल्यावर अँटासिड्स घेतलं जातं, इन द सेम टर्म लॉगचं आपल्याला नॉर्मल फॉर्ममध्ये घ्यायचं. सो वी नीड अँटीलॉग. नाउ बिफोर गोइंग टू अँटीलॉग, आपण लॉगचं दुसरं ॲप्लिकेशन पाहून घेऊया, जे की होतं लॉग ऑफ ए अपॉन बी इक्वल्स लॉग ऑफ ए मायनस लॉग ऑफ बी. दोन्हीमध्ये डिफरन्स काहीच नाही आहे. मल्टिप्लिकेशन असेल ॲडिशन करा, डिवायडेशन असेल तर सबट्रॅक्शन करा. आय हॅव 3451 डिवाइडेड बाय आय हॅव 2.321, ठीक आहे. याच गोष्टीचा मी लॉग घेतला, काय करतो मी लॉग ऑफ 3451 अपॉन 2.321. मग हे काय होणार तुमचं, लॉग ऑफ 3451 मायनस लॉग ऑफ 2.321. फाइंड आउट दिस नंबर ऑफ डिजिट्स 4, कॅरेक्टरिस्टिक 3. पुढे मँटेसा समथिंग मायनस नंबर ऑफ डिजिट्स 1, कॅरेक्टरिस्टिक 0, मँटेसा समथिंग. इथे पण बघताना 23 2 आणि 1 मध्येच बघायचं, डेसिमल पॉईंटमध्ये आलंय म्हणून त्यांना पार्टिशन करायचं नाही त्यांच्यामध्ये. सो फर्स्ट 34 5 आणि 1 मध्ये पहा, 34 5 आणि 1 मध्ये. सो इट इज 34 5 मध्ये आहे 5, 3, 7, 8, 1 मध्ये 1. सो ॲडिशन वुड गिव्ह मी 5, 3, 7, 9. आय होप इट्स करेक्ट. मग तुमचंही हे झालं असावं. 23 2 आणि 1 मध्ये पहा, 23 2 मध्ये आहे 3, 6, 5, 5, 1 मध्ये आहे 2. सो इट बिकम्स 3, 6, 5, 7. सबट्रॅक्शन करून घ्या. सबट्रॅक्शन करताना आता होल डिजिट्समध्ये इथे 3 घेतला, इथे 0 घेतला, 3 मधून 0 जायला तरी 3 राहणार, म्हणून डायरेक्टली जरी सबट्रॅक्शन केली तरी वेल अँड गुड. अदरवाईज असं स्प्लिट करा आणि मग सबट्रॅक्शन करा. बोथ आर द वन, बोथ आर वन इन द सेम. आपण डायरेक्ट करून घेऊया, 9 - 7 2, अगेन 2, देन 13, 6 13 - 6, 7 1 कॅरी, देन 1.3. 3.1722 हे झाले डिवायडेशन. आता पुढचं होतं आपलं लॉग ऑफ ए रेस टू एन इज इक्वल टू एन इंटू लॉग ए. हा काय प्रकार असतो, जर मला सांगितलं तुम्ही लॉग ऑफ 2 - 4 काढा, लॉग ऑफ 2 - 4 काढा. आता लॉग टू बनण्याची गरज नाही आहे तसं पाहिलं गेलं तर. या कॅल्क्युलेशननुसार किंवा या फॉर्म्युलेनुसार आपण काय करणार, 4.log2 करणार, म्हणजे 4 × 4.4 लॉग टू काढायचे. नंबर ऑफ डिजिट्स 1 आहे, कॅरेक्टरिस्टिक 0 आहे ना. 2 लॉग असतो 3010, रिमेंबर. चेक करायचं असेल तर लॉग टू मध्ये चेक करा. सो 4 × 0 = 0, 4 × 1 = 4, 4 × 0 = 4, 3 = 12. इट इज 1.040. 2 - 14 किती असतं, 16 असतं. 2 - 14 असतं 16, म्हणजे तुम्हाला लॉग ऑफ 16 काढायचं थोडक्यात. इथे लॉग ऑफ 16 तुम्ही चेक करू शकता, नंबर ऑफ डिजिट्स 2 आहे म्हणून कॅरेक्टरिस्टिक 1 आहे ना. लॉग ऑफ 16 × 0 पाहायचा, पुढे काय नसलं तर लॉग ऑफ 16 × 0 पाहायचा, 2040 किंवा अराउंड 2041 असं काहीतरी असेल. हे बघ चेक करूया आपण.
लॉग ऑफ 16 2041 एवढा आहे. तर हे हा सगळा संसार झाला लॉगॅरिथमचा. आता आपण याच्या अपोजिट टर्मकडे जाऊयात. आपल्याला काय करायचं तर अँटीलॉग करायचं. लास्ट जी टर्म घेतली तिथून जाऊया. त्याचा अँटीलॉग पाहायचा. अँटीलॉगसाठी सेपरेट टर्म असतो. कसं पाहायचं ते दाखवतो. अँटीलॉगसाठी ज्या ज्या वेळेस तुमच्याकडे लॉग व्हॅल्यू असते त्याच्यामध्ये तुमचा कॅरेक्टरिस्टिक प्रकार आहे आणि मँटेसचा प्रकार आहे. तर मँटेसावरून तुमची व्हॅल्यू निघते आणि कॅरेक्टरिस्टिक हे डेसिमल पॉईंट्स ठरवतात. कसं ते पहा. जसं लॉगॅरिदमचा टेबल होता तसंच अँटी लॉगॅरिदमचा हे टेबल आहे. आय विल शो यू हियर. तुमच्या लॉगबुकमध्ये तुम्हाला दिसेल ठीक आहे. हा आहे अँटी लॉगॅरिदम. इथे तुम्हाला 0.000 किंवा 0001 0002 असे दिसतील. इथून 0 to 9 अगेन डिफरन्सेस, 1 to 9 मीन डिफरन्सेस. आता आपल्याला फर्स्ट व्हॅल्यू आहे 1.2040 ठीक आहे. 1.2040 पहिला जो आहे 20 त्याचा 4 and 0 पाहायचा ठीक आहे. तर 20 शोधूयात आपण. 0.20 इथे आहे. 0.20 पहिला 4 पाहायचा तो आहे 1600 आणि त्याच्यानंतर पुढे 0 दॅट डज मीन की तुमचा इकडे काही येत नाही म्हणजे काय आला 1600 आला. 1600 आता इथे डेसिमल पॉईंटची जागा ठरवणं एकचं काम असतं. जसं तुम्ही कॅरेक्टरिस्टिक काढताना नंबर ऑफ डिजिट्स -1 केला तसं इथे कॅरेक्टरिस्टिक +1 करायचा. जे काय आन्सर येईल म्हणजे 1 + 1 = 2 आलं तेवढ्या डिजिट्स नंतर लेफ्ट साईडने तेवढ्या डिजिट्स नंतर डेसिमल पॉईंट ठेवून द्यायचा. 1 2 आन्सर आलं 16 लॉग पाहिला होता आपण 1.240. आता इकडे येऊयात आपलं फर्स्ट. याचं काय करायचं मला का अँटी लॉग काढायचं. पहिल्यांदा नॉर्मल व्हॅल्यूला लॉगमध्ये कन्वर्ट केलं. आता लॉग व्हॅल्यूला नॉर्मलमध्ये कन्वर्ट करण्यासाठी अँटी लॉग पाहायचा. आता याच्यामध्ये 5 कॅरेक्टरिस्टिक आहे. 3492 अँटी लॉग पाहूयात. ठीक आहे. कुठे गेला सी. 0.34 शोधायचा. 0.34 इथे. त्याच्यानंतर त्याचा 9 लॉग पाहायचा. 9 म्हणजे इथे 2 2 3 4 आणि 2 मेन पाहायचा 1. सो 2 2 3 4 and 1 म्हणजे तुम्हाला काय करायचं 2 2 3 4 + 1 करायचं. यू विल हॅव 2 2 3 5 राईट इट हिअर 2 2 3 5. सांगितलं होतं कॅरेक्टरिस्टिक जेवढी असेल त्याच्यामध्ये +1 करायचा. लेफ्ट साईडने डिजिट्स मोजत जायचे म्हणजे आता इथे तुम्हाला 5 आहे. 5 + 1 करायचा. 6 डिजिट्स मोजायचे आणि नंतर डेसिमल द्यायचं. आता इथं आपल्याकडे आहेत 1 2 3 4. पुढे काय करायचं 0 द्यायचे एवढे नंबर्स कमी पडतात. नंतर डेसिमल द्यायचं म्हणजे यू हॅव द व्हॅल्यू 2 2 3 5 0. फाइनल टू दिस हे लिहिण्यासाठी एक छोटीशी ट्रिक पण असते. जसं की तुमच्याकडे अँटीलॉग हा आलाय 2 2 3 5 याच्यामध्ये इथं डॉट द्यायचा आणि टेनर्स टू 5 द्यायचं. जे की सुरुवातीला सांगितलं तुम्ही एक्सपोनेन्शियल फॉर्म्समध्ये कसं कन्वर्ट करतात ठीक. म्हणजे हे जे मल्टिप्लिकेशन होतं तुमचं याचा आन्सर हे आहे. नॉर्मल व्हॅल्यू लॉगमध्ये, लॉग व्हॅल्यू नॉर्मलमध्ये. फाईन. पुढे याचं डिवायडेशन केलं आपण त्याचा लॉग आला. आता याचा अँटीलॉग तुम्ही करा. आय विल जस्ट राईट इट. पॉज द व्हिडिओ, ट्राय युअर सेल्फ. आय विल राईट इट माय सेल्फ. 0.17 2 and 2 पहा अँटीलॉग. लॉग टेबलमध्ये शोधू नका. 0.17 तिथे मिळणार नाही. 0.17 × 1486 अगेन इंटू 1 दॅट डज मीन 1487 ठीक आहे. हे मिळालं असेल. आता तुम्हाला कॅरेक्टरिस्टिक 3 3 + 1 करा. 4 येईल. लेफ्ट साईडपासून 4 digits मोजा. 1 2 3 4 आहे. जे काय आन्सर आहे ते आलं 1487. हे कॅल्क्युलेशन सगळे तुम्ही तुमच्या कॅल्क्युलेटरमध्ये करून पहा. 6350 × 35.19 आन्सर तुमचं 2 2 3 5 येणार. पहिले 4 digits. लॉगॅरिदमचं लिमिटेशन हेच आहे की वी कॅन कॅल्क्युलेट ओनली अप टू 4 digits. आता अँटीलॉगमध्ये जर तुम्हाला अँटीलॉग काढताना नेहमी तुमची जी व्हॅल्यू असते ती 4 digits पर्यंतच लिमिट झाली पाहिजे. म्हणजे इथे जे आहे 3492
इथपर्यंतच पाहिजे. इथून पुढे जर आलं तर काय करायचं? राउंड ऑफ नावाचा एक प्रकार ऐकला असेल तुम्ही. हे जर समजलं नसेल तर व्हिडिओ रिवाइंड करा, व्हिडिओ फॉर्ममध्ये आहे. If I have a value 2.35129245319, अशा वेळेस काय करायचं? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. I have 10 digits. मला अँटी लॉक किंवा लॉक बघताना फक्त 4 digits ची गरज असते आणि तिथपर्यंतच मी बघू शकतो. सो वॉट विल आय डू? ज्या वेळेस तुमच्याकडे नंबर हा लेस दॅन 5 असेल, दिलेला नंबर लेस दॅन 5 असेल, तर आहे तसं गायब करायचं, विचार करायचा नाही. जर दिलेला नंबर ग्रेटर दॅन 5 असेल तर त्याच्या आधीच्या व्हॅल्यूमध्ये 1 ॲड करायचा आणि तो नंबर गायब करायचा. सी यू हॅव 9 हिअर, 9 इज ग्रेटर दॅन 5, सो त्याला गायब करा आणि त्याच्या आधीचा जो होता 1 त्याच्यामध्ये 1 ॲड करून घ्या. तरी आपली काही समस्या सुटलेली नाही आहे. वी स्टील हॅव टू रिड्यूस आवर 6. सो 2 लेस दॅन 5 गायब, 3 लेस दॅन 5 गायब, वी हॅव 5, व्हॉट विल यू डू? ॲड 1 इन प्रिवियस नंबर, अगेन यू हॅव 5, त्याला गायब करा, त्याच्या आधीच्या नंबरमध्ये 1 ॲड करा. आता किती आहेत? 1, 2, 3, 4, 5. स्टील आय हॅव 5, 6. 3 वॉज लेस दॅन 5, गायब झाला. आता या तुम्ही कंपाऊंडचा अँटीलॉग पाहू शकता. आता हे झाले नॉर्मल नंबरचे. जर लॉगमध्ये तुम्हाला असा प्रकार दिला 0.0 नावाचा, 0.0 असा काही प्रकार आला, तर याच्यामध्ये काय करायचं? किती झिरो आहेत हे मोजायचे. किती झिरो आहेत हे मोजायचे लेफ्टपासून राईटपर्यंत, जिथपर्यंत तुम्हाला कोणताही एखादा होल नंबर सापडत नाही. म्हणजे जर असं असेल, असा जर प्रकार असेल तर हा झिरो मोजायचा नाही. काउंट फर्स्ट 2 झिरोज, 2 लिहायचे, त्याच्या डोक्यावरती बार द्यायचा आणि पुढे जे काय असेल, पुढचे जे काही नंबर्स आहेत त्यांचा लॉक पाहायचा. म्हणजे 31 झिरो आणि 5 पाहायचा. बघा तुम्ही आईकडे ते लॉक बघा, त्याचा अँटी लॉक पण घेऊन दाखव तुम्ही. लॉगमध्ये बघा, अँटी लॉगमध्ये नाही, 31 झिरोमध्ये आहे 4914 आणि 5 आहे 6. 4914 प्लस 6 4920 आला याचा लॉग 0.0315. तुम्हाला अँटी लॉग काढायचा आहे. 149 शोधा अँटी लॉगच्या टेबलमध्ये, त्याचा 2 डिफरन्स पहा. यू विल गेट 3090. आता हा जो 310 आहे, हा जो 310 आहे 3090 ऑलमोस्ट सिमिलर आहे, ठीक आहे. आणि ही जी व्हॅल्यू आहे, यू कॅन सी 1, 2, 3, 4 डेसिमल पॉईंटच्या 4 डिजिट्स राईटला आहे, म्हणून एवढं प्लस मायनस चालतं. सो हा आला तुमचं व्हॅल्यू कॅरेक्टरिस्टिक. बार 2 म्हणजे काय? बार 2 म्हणजे निगेटिव्ह असतं. याला पण असंच लिहायचं 3.090 × 10⁻²⁻². असं करा. किंवा तुम्हाला 3090 व्हॅल्यू मिळाली, इथे जेवढा नंबर दिसतोय तेवढे 0 आधी लिहायचे, नंबरच्या लेफ्ट साईडला लिहायचे आणि फक्त एका 0 नंतर डॉट द्यायचा, एका 0 नंतर पॉईंट द्यायचा. हे झालं बारवाले कॅरेक्टरिस्टिक असेल तर. आता एक महत्त्वाचा पॉईंट आहे जो मुद्दाम शेवटी घेतला आहे, दॅट इज द व्हेरी मच इम्पॉर्टंट पॉईंट, जे शेवटपर्यंत टिकले त्यांना हा बोनस म्हणू शकता तुम्ही, की अँटी लॉग ऑफ निगेटिव्ह व्हॅल्यू कसा घ्यायचा हे बऱ्याच जणांना माहीत नसतं. निगेटिव्ह व्हॅल्यूज असेल म्हणजे जर अशाच कॅल्क्युलेशन्समध्ये, आता इथे सबस्ट्रॅक्शन केले, अशा कॅल्क्युलेशन्समध्ये जर चुकून माझ्याकडे कधी असा काही प्रकार आला तर काय करायचं? आता ठीक आहे, तुम्ही म्हणाल सर की आपण कॅरेक्टरिस्टिकचं अँटीलॉगमध्ये काही बघत नाही, आपल्याला फक्त मॅन्टसाची गरज असते. पण हा -2.3015 जो आहे, दॅट डज मीन -2.0 प्लस मायनस ऑफ 0.3015, हे तरी तुमचं लॉगमध्ये मॅटर करतं ना. अँटीलॉग याचाच पाहायचा असतो. ही पण व्हॅल्यू निगेटिव्ह आहे, मग काय करायचं? ज्याच्या वेळेस तुमच्याकडे निगेटिव्ह लॉग अँटीलॉग असेल, निगेटिव्ह व्हॅल्यूचा अँटीलॉग असेल, काय करायचं? अशी त्याची फोल्ड करून घ्यायची,
ब्रेक दैट वैल्यू देन जे होल इंटीजर होता है ज्यादा माइनस वन कराएगा अगेन आणि जे फ्रैक्शन वैल्यू है जे होल इंटीजर होते त्याच्यामध्ये माइनस वन करायचा आणि जे फ्रैक्शन वैल्यू है त्याच्यामध्ये प्लस वन करायचा आपण होल कंपाउंड मध्ये एकदा माइनस वन करतोय प्लस वन करतोय नेट चेंज विल बी झीरो इथून मुंबईला गेला मुंबईवरून परत आला नेट चेंज इज झीरो नेट वर्क डन इन द सेम मॅनर मग आता ही वैल्यू काय होईल तुमचं माइनस थ्री पॉइंट झीरो होईल आणि इथे काय होईल सी वन पॉझिटिव्ह आहे मोठी वैल्यू माइनस जी फ्रॅक्शन आहे ती छोटी वैल्यू आहे वन मधून बाकीची सबट्रॅक्ट करते टेन फाईव्ह फाईव्ह वन कॅरी टेन टू एट वन कॅरी टेन मायनस वन नाईन अगेन वन कॅरी टेन मायनस फोर सिक्स अगेन वन कॅरी वन मायनस वन झिरो ही वैल्यू पॉझिटिव्ह आहे Now we have converted negative value into positive value and you can take the Senti logarithm of negative positive value. मग तुमच्याकडे आहे आता सी तुमच्याकडे काय आहे पॉईंट सिक्स नाईन एट फाईव्ह त्याचा आपल्याला पाहायचा अँटीलॉग आता हे दाखवण्याची गरज नाही आहे खरं तर पण तरी दाखवतो मी इथे पॉईंट सिक्स नाईन शोधा इथे मिळाला पॉईंट सिक्स नाईनचा पाहायचा एटमध्ये पॉईंट सिक्स नाईनचा सी पॉईंट सिक्स नाईन एटमध्ये आहे फोर नाईन एट नाईन आणि पुढे फाईव्हमध्ये मीन डिफरन्स पाहायचा जो आहे सिक्स सो फोर नाईन एट नाईन प्लस सिक्स सो वॉट वी डिड गेट तुम्हाला मिळालं होतं फोर नाईन सिक्स नाईन आणि त्याच्यामध्ये प्लस सिक्स करायचा होता द व्हॅल्यू इज फोर नाईन सेवन फाईव्ह ही मिळाली आपल्याला फोर नाईन सेवन फाईव्ह काय मिळाली व्हॅल्यू आत्तापर्यंत एवढा जो काही प्रपंच केला दॅट वॉज जस्ट टू कन्वर्ट यू निगेटिव्ह व्हॅल्यू इन टू पॉझिटिव्ह जे आपल्याला मिळालं त्याच्यावरून आपण व्हॅल्यू काढली म्हणजे लॉगॅरिथमिक व्हॅल्यू नॉर्मल व्हॅल्यूमध्ये कन्वर्ट केली आता काय करायचं यू हॅव दिस टू याचा आतापर्यंत काहीच उपयोग केलेला नाही दॅट टू इज अ डिसायडिंग फॅक्टर ऑफ युअर डेसिमल पॉईंट इथे टू असेल तर हंड्रेडने डिवाईड करायचं इथे टू आहे म्हणून वनवरती दोन दोन झिरो द्यायचे आणि त्या नंबरने त्याला डिवाईड करायचं यू विल हॅव इट फोर नाईन पॉईंट सेवन फाईव्ह हे आहे अँसर ऑफ अँटीलॉग ऑफ मायनस टू पॉईंट थ्री झिरो फाईव्ह इथे जर मायनस वन असतं इथे टेनने डिवाइड केलं असतं मायनस थ्री असतं तर थाउजंडने डिवाइड केलं असतं सो हा सगळा होता प्रकार लॉगॅरिथमचा आणि अँटी लॉगॅरिथमचा जे काही इम्पॉर्टंट होतं आय ट्राय टू एक्सप्लेन इट इन अ व्हेरी इझियर वे तरी कोणाला काही समजलं नसेल तर व्हिडिओ यूट्यूबवर आहे यू कॅन जस्ट रिवाइंड इट अँड चेक इट सो दॅट्स इट फॉर टुडे गाईज थँक्स फॉर वॉचिंग अँड डू हिट द लाईक बटन इफ यू रिअली लाईक दिस व्हिडिओ द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इज अबाउट अ गिव अवे या व्हिडिओमध्ये गिव अवे ठेवतो आहे आपण एक फर्स्ट टाईम आहे बघतील गिव अवे कोणत्याही 10 स्टुडंट्सला मिळेल जे की असेल बायजूजचं एक फ्री सबस्क्रिप्शन ज्याच्यामध्ये तुम्हाला 300 प्लसच्या कोर्सेसमध्ये ॲक्सेस मिळेल बरेचसे मॉक टेस्ट तुम्हाला देता येतील तुमचे नीट एक्झाम असेल जे ई असेल आय आय टी असेल सी ई टी असेल त्या सगळ्या एक्झामसाठी मराठी इंग्लिश हिंदी व्हॉट एव्हर लँग्वेज यू चूज तर त्या गिव अवेमध्ये पार्टिसिपेट करण्यासाठी यू जस्ट हॅव टू हिट दॅट रेड बटन विच इज रिटन ॲज अ सबस्क्राईब देअर दॅन कमेंटमध्ये कमेंट करा की आय एम सो अँड सो तुमचं नाव लिहा देन राईट युअर क्लास अँड मेन्शन देअर की आय एम विलिंग टू गेट अ चान्स टू विन दिस सरप्राईज कोणत्याही 10 स्टुडंट्सला आणि हे रँडमली पिक केले जाते हे तो पास मिळेल तुम्हाला बट द मेन कंडिशन इज इफ यू वॉन्ट दिस पास then I want to see 200 likes under this video. What are you waiting for? Go for it. Thank you.